आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानोळीमध्ये श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी. नाभिक समाजाच्या हॉलसाठी आमदार फंडातून 5 लाखांचा निधी. आमदार उल्हास पाटील. नाभिक समाजाचे दैवत श्री संत सेना महाराज यांची 636वी जयंती दानोळीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी समाज हॉलसाठी 5 लाखांचा निधी मंजूर केल्याचे जाहीर केले. नाभिक समाज हा पारंपरिक व्यवसायाने आपला उदरनिर्वाह करतात. हा समाज श्री संत सेना महाराज व वीर शिवा काशिदे यांच्या विचाराने जाणार आहे. या समाजाच्या माध्यमातून परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. या समाज बांधवांच्या माध्यमातून आज संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त फोटो पूजन करण्यात आलं, तर साई माऊली यांचा कीर्तन सोहळा पार पडला व सायंकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी आमदार उल्हास पाटील यांनी समाजाच्या सांस्कृतिक हॉलसाठी आमदार फंडातून 5 लाखांचा निधी मंजूर केला. यावेळी तालुका प्रमुख सतीश मलमे, युवा सेना उपजिल्हाधिकारी माणिक जगदाळे, शहर प्रमुख रवींद्र संगपाळ, नाभिक समाज अध्यक्ष दत्तात्रय संगपाळ यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी दानोळीहून अभय बाळकुंजे. आज या ठिकाणी दानोळीमध्ये संत सेना महाराजांच्या फोटोच्या पूजनाच्या निमित्तानं आलो असता या विभागाचे शिरोळ तालुक्याचे तालुका प्रमुख सतीश मलमे, माझे दुसरे सहकारी शिवसेना युवा आघाडीचे उपजिल्हा प्रमुख माणिक जगदाळे, या समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिक, आमच्या माता भगिनी, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो असताना या समाजानं त्यांची जी काही मूलभूत अडचण आहे ती माझ्यासमोर व्यक्त केली आणि या विभागाचे आमदार म्हणून त्यांना जे अपेक्षित आहे ते निश्चित पूर्ण करावं लागेल. कारण याच गावामध्ये नव्हे तर संपूर्ण मतदारसंघामध्ये या नाभिक समाजानं प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं माझी पाठराखण केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं या भगव्या झेंड्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं जपणूक आणि रक्षण करण्याचं काम या तळागाळामध्ये काम करणाऱ्या समाजानं केलेलं आहे. त्यामुळं माझे पूर्वीचे सहकारी आणि आत्ताचे विद्यमान मार्गदर्शक आदरणीय धनवड साहेबांच्या माध्यमातून या समाजाला त्या काळामध्ये समाज मंदिराच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम झालंय. आता ही इमारत जुनी झालेली आहे आणि यांना जागेची अडचण आहे, त्यामुळे या ठिकाणी या लोकांनी RCC सभागृहाचं मागणीचं निवेदन आत्ता दिलेलं आहे. निश्चितपणानं मला या समाजाकरता काही करायचं होतं, त्यामुळे या समाजाच्या सांस्कृतिक सभागृहाकरता 5 लाख रुपयाचा निधी वेगवेगळ्या मार्गातून उपलब्ध करून द्यायचं अभिवाचन मी त्यांना दिलेलं आहे आणि निश्चितपणानं या कामाला उद्याच्या दिवाळीपूर्वी सुरुवात होईल अशा पद्धतीचं अभिवाचन देतो आणि त्यामुळे